सोलापूर शहरातील औषध प्रशासनानं कारवाईचा फास आवळलाय. शहर आणि ग्रामीण भागातील 15 मेडिकल स्टोअरवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि ग्रामीण भागातले 3 मेडिकल स्टोअरवर बनावट अँटीबायोटिक विक्री करताना कारवाई केली आहे. यामुळे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात असलेली मेडिकल दुकानं तपासणी करून बनावट औषध विक्री करणाऱ्या कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती ड्रग आयुक्त धनंजय जाधव आणि ड्रग इन्स्पेक्टर सचिन कांबळे यांनी दिली आहे. सोलापुरातील नातेपुते भागात झिफी FDC कंपनीचे बनावट अँटीबायोटिक औषध सापडलं, त्यामुळे खळबळ उडाली. अँटीबायोटिक औषधाची लॅब टेस्ट केली असता त्यामध्ये अँटीबायोटिक नसून शुगर आणि डायक्लो निघालं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक मेडिकल स्टोअर्स मध्ये फार्मासिस्टचा लायसन भाड्याने घेऊन दुसरीच व्यक्ती मेडिकल स्टोअर चालवत होती. त्यांची तपासणी करून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आली आहेत. April 2022 ते 15 August 2022 पर्यंत 40 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. औषधांवरील तारीख संपणं, औषध खरेदीनंतर बिल न देणं, स्केड्युल्ड आदीमधील डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विक्री करणं अशा त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना काळात मेडिकल दुकानांना महत्व आलं. अनेक नागरिकांनी मेडिकल स्टोअरचं दुकान उभं केलंय पण नियमांची पायमल्ली होत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्यात. सोलापूर येथील सहाय्यक ड्रग आयुक्त यांनी माहिती देताना सांगितलं की कोणतंही औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये. जे फार्मासिस्ट आहेत त्यांनी मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे. प्रत्येक औषधांचं रितसर बिल देणं आवश्यक आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असंही त्यांनी सांगितलं. अन्न औषध प्रशासन सोलापूर मध्ये बेसिकली आम्ही जे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये जे रिटेलर आहे 3,500 रिटेलर आहेत सोलापूरमध्ये, तर त्यांचं मेन आहे औषधांची विक्री फार्मसिस्टच्या देखरेखीखाली होणं गरज आहे. औषधांची खरेदी विक्री खरेदी बिलाद्वारे आणि विक्री पेशंटला डॉक्टरांच्या चिठ्ठीवर वर्गीकृत औषधांची होणे गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आणि जे म्हणजे शेड्युलेचून औषधं आहेत त्यावरती आपण सप्लायड बायचा शिक्का मारणं गरज आहे. सो दॅट एकच प्रिस्क्रिप्शन घेऊन अजून ते 2-4 मेडिकलमध्ये औषध घेता कामा नये बरं, तर ते म्हणून शेड्यूल सप्लायडचा आम्ही त्यांना शिक्का मारायला सांगतो आणि जे हे त्याचं कॉन्टॅमिनेशन करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. आता आम्ही 2022 ते आत्तापर्यंत आम्ही अराऊंड 14 मेडिकल स्टोअरचे लायसन्स सस्पेंड आणि कॅन्सल केलेत आणि जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 मध्ये आम्ही 41 मेडिकल स्टोअरवर कारवाई केली. त्यांचे लायसन आम्ही सस्पेंड करतो किंवा कॅन्सल करतो. इथे फार्मसिस्टचं प्रमाण चांगलं आहे तरीसुद्धा जे जे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं उल्लंघन करतात, सप्लायरचा स्टॅम्प मारत नाही, बिलं बनवत नाही किंवा कटिंग काही औषधं आहेत की ते कट करून देत नाही, अशा ज्या कंप्लेंट प्राप्त होतात किंवा आमचे स्वतः आम्ही सरप्राईज व्हिजिट करून त्यांच्यावरती कारवाई घेतो.